हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टी डी मराठीमध्ये मा तुम्ही माझ्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट बघत आहात हा इंटरव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही जितके एक्सायटेड आहात तितकाच मी हा इंटरव्यू करायला एक्सायटेड होती लहानपणापासून ना मला एक प्रश्न पडायचा वो लडकी आहे का तुम्ही जिल दिलच्या हातावर बघितलं असेल ना मी पण बघितलं आणि मला प्रश्न पडायचा की वो लडकी आहे का तीस लडकी आज माझ्यासोबत बसली आहे माझ्यासोबतच सोनाली मॅम मॅम खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघू शकता की लिटरली अंगावरती काढता येत आहे फॅन <laughs> मुवमेंट पण झाली आहे एक थँक्यू एक नवा कोरा तुमचा चित्रपट येतो आहे शॉर्ट अँड स्वीट आणि स्वीट व्यक्तिमत्व तुम्ही आहातच तर त्या चित्रपटाबद्दल काय सांगाल um, आमचा सा नवीन सिनेमा आहे शॉर्ट अँड स्वीट आणि जसं तू म्हणालीस की मी स्वीट जरी असले तरी आमच्या सिनेमात एक शॉर्ट माणूस आहे तो कसा स्वीट आहे त्याबद्दलची ही फिल्म आहे खूप गोड गोष्ट आहे कौटुंबिक कथा आहे त्या पलीकडे आपल्या सगळ्यांमध्ये एक वेगळे पण असतं ना आपण दिसायला वेगळे असतो एकाच कुटुंबातली सगळी माणसं एकसारखी नाही दिसत कधी कधी आपल्यालाच असं विचारलं जातं की तुम्ही दोघं असे वाटता भाऊ बहीण पण ती का नाही वाटत तुझी बहीण mm. अरे का नाही वाटत म्हणजे ते दैवदत्त असतं ना सगळं निसर्गदत्त असतं पण अशाच गोष्टींचा कधी कधी बाऊ होतो आपल्या मनामध्ये आणि ते वेगळेपण आपल्या समोर असं दुखरं सत्य घेऊन येतं की अरे मी वेगळा आहे मी वेगळा आहे त्या वेगळेपणाला गोडवा पण असतो त्या वेगळेपणामध्ये दुसऱ्या माणसाला धीर देण्याची ताकद असते ही ताकद जर अजमावायची असेल तर आमचा शॉर्ट अँड स्वीट हा सिनेमा नक्की बघा मॅम एकंदरीत हा जो सब्जेक्ट आहे हा खूपच वेगळा आहे आणि पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय की एक वेगळा डिफरन्स दाखवण्यात येतो आहे आणि कमाल वाटते स्टोरी हो आणि ट्रेलर टीजर पण कमाल आहे पण जेव्हा तुमच्यासमोर पहिल्यांदा ही भूमिका आली तेव्हा भा तुमच्या भावना काय होत्या uh, आता तुम्ही सिनेमा जसा बघणार आहात ना तसंच मला सुद्धा माझ्या डिरेक्टर आणि रायटरनी ही गोष्ट सांगितली त्यामुळे एका एक पॉइंटला त्यांनी मला सांगितलं की माझा नवरा दिसायला असा असतो आणि मी चकित झाले होते मी म्हटलं काय बापरे ही तर मजेदार गोष्ट आहे आणि म्हणजे तो असा आनंद आश्चर्याचा धक्का होता असा धक्का नव्हता की बापरे असं काय पण खूप हिरोज मिळालेत मला आत्तापर्यंत संजय दत्त असू दे नाना पाटेकर असू देत किंवा मिलिंद सोमण असू दे त्या यादीत आता एक वेगळी भर पडतीये ती म्हणजे आमच्या शॉर्ट अँड स्वीटचा हिरो श्रीधर वटसार त्यांना पण मी हा प्रश्न विचारला ते बोलले की सोनाली मॅमचा नवरा होणं म्हणजे हीच खूप मोठी अचिवमेंट झाली आहे म्हणे माझी चित्रपटातली आणि खूप मोठी भूमिका मला मिळाली आहे म्हणे एकंदरीत एक आईची भूमिका तुम्ही साकारत आहात रिअल लाईफमध्ये पण तुम्हाला एक मुलगी आहे तर त्याबद्दल काय सांगाल सिनेमातलं मुलासोबतचं बॉन्डिंग आणि इन रिअल लाईफमधलं मुलीसोबतचं बॉन्डिंग त्याची तुलना करणं खूप अवघड आहे सोनम कारण माझी मुलगी लहान आहे आणि आमच्या सिनेमातला संजू जो आहे तो मोठा आहे तो त्याचं आता कॉलेज झालेलं आहे आणि संजूसमोर वेगळ्याच गोष्टींचा पेच आहे त्याच्या आईनी त्याच्यापासून काही गोष्टी त्याला वेगळ्या पद्धतीनं सांगितलेल्या आहेत तसं काही कावेरीसमोर मला करावं लागत नाही कावेरीसमोर म्हणजे तो अनुभव इथे कम्पेअर नाही करता येणार पण एक आई असण्याचा अनुभव मला वेगळ्या अर्थाने संजू बरोबर अनुभवता येतो mm. कारण मुलं किती आपल्यावर डिपेंडेंट असतात हे मला कावेरीमुळे कळायला आहे की आई म्हणते ना मग त्यांना ते सगळं बरोबर वाटतं ह्या वयामध्ये तसं संजूचं असतं पण एका पॉइंटला तो माझ्याशी का पंगा घेतो ते तुम्हाला सिनेमात कळेलच कमाल आम्ही एक्सायटेड आहोत सिनेमासाठी आम्ही एक सो पुस्तक वाचलं आहे त्याचं काही पार्ट टू वगैरे येणार आहे का किंवा अजून काय नवीन तुमच्याकडनं प्रेक्षकांसाठी येणार आहे तुझ्या प्रेक्षकांना मी नक्कीच सांगेन सोनम सो, सो, सो कूलचं पुढचं पुस्तक नक्की येतंय आणि ते वर्ष अखेरीपर्यंत यावं अशी माझी इच्छा आहे ते राजहंसतर्फेच येणार आहे क्या बात कमाल एकदा चित्रपटासाठी काय अपील कराल आपल्याला मराठी सिनेमे इतके आ, दर्जेदार बघायला मिळाले आहेत इतके एनरिचिंग बघायला मिळालेले आहेत मराठीमध्ये काय नसतं सांगा उत्कृष्ट कलाकार असतात संगीत सुंदर असतं लेखक चांगले असतात तर अशाच मराठी असण्याचा अभिमान वाटेल असा आमचा सिनेमा आहे आपल्याला एक कुटुंब आहे याचा आनंद होईल आपल्याला आई बाबा आहेत हे सेलिब्रेट करावं असं वाटेल त्याचबरोबरीने आपल्याला खूप हसता येईल अशा सगळ्या कारणांसाठी तुम्ही या आणि तीन नोव्हेंबरला आमचा सिनेमा शॉर्ट अँड स्वीट नक्की बघा असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म सह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका